रावणाला शिवधनुष्य पेललं नाही तर मेंढ्यांना कुठे पेलणार अशा शब्दात उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर घणाघात केला. मोदींना दिल्लीत येऊ द्यायचं नाही हे देशभरातल्या शेतकऱ्यांनी ठरवायला हवं असंही म्हणत ठाकरेंनी शेतकऱ्यांना साथ घातली. त्या शिवसेनेचं तुम्ही नाव चोरलात, पक्षच फोडलात. शिवसेना हे नाव मोदीजी तुम्ही दिलेलं नव्हतं, ना तो धोंड्या तिकडे बसला निवडणूक आयुक्त त्यांनी दिलेलं नाही, तर ते माझ्या आजोबांनी आणि माझ्या वडिलांनी नाव दिलेलं आहे शिवसेना. आणि जो एक प्रभू रामचंद्राचा पवित्र धनुष्य बाण आम्ही घेतला होता तो धनुष्य बाण तुम्ही आता कलुषित करून टाकलेला आहे. आता चोराच्या हातात धनुष्य बाण आहे. अरे ज्या रावणाला शिवधनुष्य नाही पेललं ते या मिंध्याला पेलणार आहे. त्याने त्यांच्या 40 जणांच्या दाढीचं वजन नाही पेलत, आत्ताच उतरणे झालेत जागा वाटपामध्ये. यांना काय शिवधनुष्य पेलणार? हे शिवधनुष्य माझ्या समोर बसलेले आहे. अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला है. इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है. दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी ऑर्थो प्लस. शिव धनुष्य पेलने की ताकत है माझ्या साध्या माणसांमध्ये. मोदी सरकार ने त्यांच्या वाटेमध्ये खिळे टाकलेले आहेत, तारेचं कुंपण टाकलेलं आहे, भिंती उभारलेल्या आहेत, अश्रुधुराचे गोळेच्या गोळे त्या ड्रोनमधनं त्यांच्या अंगावरती सोडत आहेत, लाठीमार होतो, रबरी गोळ्या मारतायत का? तर माझ्या देशाचा अन्नदाता त्याच्या न्याय हक्कासाठी दिल्लीमध्ये येतोय, याला येऊ द्यायचं नाही दिल्लीमध्ये. मग तुम्हाला आता वेळ ठरवण्याची आलेली आहे की जर शेतकऱ्याला दिल्लीमध्ये येऊ येण्यापासून रोखणारं सरकार दिल्लीत बसलेलं असेल तर ते सरकार पुन्हा दिल्लीमध्ये येऊ देणार नाही ही शपथ घेऊन शेतकऱ्यांनी आता मैदानात उतरलं पाहिजे. मोदी सरकारने शेतकऱ्यांचे रस्ते दिल्लीमध्ये येऊ नये म्हणून जसे अडवलेत तसे माझ्या देशातल्या तमाम शेतकऱ्यांनी पुन्हा मोदी सरकारला दिल्लीत येऊ देणार नाही म्हणून त्यांच्या रस्त्यामध्ये हे काटे पेरलेच पाहिजे, तुम्हाला पेरावेच लागतील.